बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात नागरिकांनी भरभरून मताचं दान दिलंय. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची मुदत असली तरी मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करण्यास मुभा देण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राची आकडेवारी निवडणूक यंत्रणेनं नोंदवून घेतली. त्यानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील अंतिम मतांची टक्केवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.59 आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71.11% मतदान झालं. पाहूया दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेलं मतदान. राज्यात सर्वात जास्त मतदान कोल्हापुरात झालंय. मंगळवारी रात्री 10 नंतर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी स्पष्ट झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 271, चंदगड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 68.41%, 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 69.77%, 273 कागल विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 75.31%, 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 70.79%, 275 करवीर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 79.61%, 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 65.31%, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 72.92%, 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 75.32%, 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 68.14%, 280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 73.60%, 283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 68.43%, 284 शिराळा विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान 67.39%.